नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 2 आणि 3 यावरील A to Z तसंच कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स कसे लिहायचे ते पाहिलं. त्यानंतर आपण पेज नंबर 4 मधील वी स्पीक इंग्लिश आणि 5 या दोन पेजवर, 4 नंबरच्या पेजवर काही डायलॉग्स होते आणि 5 नंबरच्या पेजवर त्याच्याशी रिलेटेड काही पिक्चर्स होते. तर कोणता डायलॉग कोणत्या पिक्चरला सूट होते ते पण काल आपण पाहिलं. तसंच काल आपण दीक्षा ॲपचा उपयोग कसा करायचा त्याचासुद्धा अभ्यास केला. आज त्यापुढील आपण एक स्टोरी अभ्यासणार आहोत जे नंबरशी संबंधित आहे. ठीक आहे, सुरुवातीला काय करायचं आहे, मी कसं वाचतो ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर नंबर वर्क, ठीक आहे, स्टोरीचं नाव काय आहे, नंबर वर्क. लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका, लिसन म्हणजे ऐकणे, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. अँड नोट डाऊन इन फिगर्स द 4 नंबर्स इन द स्टोरी. आणि या स्टोरीमध्ये 4 इंग्रजी संख्या येणार आहेत, त्या तुम्हाला फिगरमध्ये म्हणजे कशा लिहायच्या आहेत, अक्षरात लिहायच्या, अंकात लिहायच्या आहेत. ठीक आहे, त्या अक्षरामध्ये स्टोरीत येणार आहेत. तर मी कसं वाचतो ते पहा काळजीपूर्वक. स्टोरीचा मतलब किंवा अर्थ समजून घेण्याची या ठिकाणी आपल्याला आवश्यकता नाही आहे, फक्त वाचायचं कसे ते पहा. द गोल्डन फिदर. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. देन शी मेट अ लिटल मॅन. याला लिटल म्हणायचं, खूप जण लिटिल म्हणतात, लिटिल म्हणायचं नाही, लिटल. ही शेड, इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव यू 3 big diamonds. सॉरी, शेड द क्वीन. देन शी मेट अन ओल्ड वुमन. द ओल्ड वुमन शेड, इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 pearls. सॉरी, शेड द क्वीन. देन शी मेट द किंग. द किंग शेड, इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव यू 99 gold coins. सॉरी, शेड द क्वीन. नंतर पा काय झालेलं आहे. देन शी मेट द लिटल प्रिन्स. ही शेड, ओ ममा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, टेक इट माय डिअर, शेड द क्वीन, कीप इट शेप. ठीक आहे, या स्टोरीचा मी तुम्हाला शॉर्टमध्ये मराठीत सांगून देतो काय अर्थ आहे. द गोल्डन फिदर, गोल्डन म्हणजे सोन्याचं किंवा सोनेरी, फिदर म्हणजे पंख किंवा पीस, सोन्याचं पीस किंवा सोनेरी पीस. पा, वन डे, एके दिवशी द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. म्हणजे एक राणी काय करत होती, तिच्या बगीच्यामध्ये फेरफटका मारत होती. टेकिंग अ वॉक म्हणजे फेरफटका मारणे. व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर, त्यावेळेस तिला काय सापडलं, फाउंड म्हणजे सापडले, काय सापडले, अ बिग, एक मोठं, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पीस किंवा सोन्याचं पीस. देन म्हणजे नंतर, शी मेट अ लिटल मॅन, ती एका लहान व्यक्तीला, छोट्या व्यक्तीला भेटली. ही शेड, ही शेड म्हणजे कोण, तो लिटल मॅन शेड राणीला म्हणाला, इफ यू गिव मी दॅट फिदर, जर तू मला ते गोल्डन फिदर दिलं तर मी काय करणार, आय विल गिव यू 3 big diamonds, मी तुला 3 मोठे हिरे देणार. असं कोणं म्हटलं, त्या लिटल मॅननं या क्वीनला म्हटलं. ठीक आहे, नंतर ही क्वीन या लिटल मॅनला म्हणाली, सॉरी, माफ करा, शेड द क्वीन. नंतर काय झालं. देन शी मेट अन ओल्ड वुमन. नंतर एका म्हाताऱ्या स्त्रीला ती क्वीन भेटली आणि त्या म्हाताऱ्या, या म्हाताऱ्या स्त्रीला कोण मिळालं, पुन्हा हे क्वीन भेटली, हे अन ओल्ड वुमन म्हणजे म्हातारी स्त्री. देन शी मेट अन ओल्ड वुमन. द ओल्ड वुमन शेड, ही ओल्ड वुमन या क्वीनला म्हणाली, काय म्हणाली, इफ यू गिव मी दॅट फिदर, जर तू मला ते पीस दिले, ते पीस म्हणजे कोणतं, द गोल्डन फिदर, जर तू मला दिले
आई विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 pearls म्हणजे 21 मोत्याचा, पियर्ल्स म्हणजे मोती, मोत्यांचा एक हार मी तुला देणार. असं कोणं म्हटलं? या ओल्ड विमननं म्हटलं, म्हाताऱ्या स्त्रीनं म्हटलं. कोणाला? क्वीनला. तर क्वीननं त्यावेळेस त्या ओल्ड विमनला काय म्हटलं? सॉरी, मला माफ कर, शेड क्वीन. नंतर ती क्वीन पुन्हा चालत गेली समोर आणि तिला कोण भेटलं पा? देन शी मेट द किंग. ती राजाला भेटली किंवा राजा तिला भेटला, ठीक आहे. द किंग शेड, हा किंग आहे. किंग काय म्हणाला पा? किंग म्हणाला, इफ यू गिव मी दॅट फिदर, म्हणजे तू जर मला ते गोल्डन फिदर दिलं तर आय विल गिव यू 99 gold coins. मी तुला, म्हणजे क्वीन, क्वीनला किंग काय करणार? 99 gold coin देणार, म्हणजे सोन्याचे 99 nanas, सोन्याचे नाणी देणार. असं कोणं म्हटलं? असं त्या किंगनं क्वीनला म्हटलं. तर ही क्वीन या किंगला म्हणाली पुन्हा, सॉरी, मला माफ करा, शेड क्वीन. नंतर शेवटी क्वीन काय झालं? तिच्या घरी आली, घरात आली. आणि नंतर पा काय झालं? देन शी मेट द लिटल प्रिन्स. प्रिन्स म्हणजे राजकुमार, लिटल म्हणजे छोटा, लहान. ती लहान राजकुमाराला भेटली आणि काय झालं? ही शेड, म्हणजे तो जो या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला लिटल प्रिन्स, तो तिच्या आईला म्हणजे क्वीनला म्हणाला, ओ ममा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. किती हे चकाकणारं किंवा हे किती छान चमकत आहे हे सोनेरी पीस. टेक इट माय डिअर. आणि त्यावेळेस प्रिन्स त्याला काय म्हणाली? हे माझ्या बाळा, तू घे. हेड द क्वीन, कीप इट सेफ, त्याला सुरक्षित ठेव. अशा पद्धतीची ही द गोल्डन फिदर नावाची एक स्टोरी आहे, ठीक आहे. आता ही स्टोरी दीक्षा ॲपवर कशी पाहायची ते पहा. तर पहा, ही स्टोरी दीक्षा ॲपमध्ये कशी वाचायची ते आपण आता पाहूया. मी मोबाईल घेतलेला आहे, या मोबाईलमध्ये दीक्षा ॲप आपण कालच इन्स्टॉल केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे, ठीक आहे. दीक्षा ॲप ओपन होत आहे आणि हे ओपन झाल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी स्कॅनर दिसत आहे. तो एक प्रकारचा कॅमेरा असते, तो ओपन केला आपण, या ठिकाणी तुम्हाला कॅमेऱ्यासारखं दिसत आहे आणि या पेजवर तुम्हाला QR कोड दिसत आहे, त्याच्यावर तो कॅमेरा आपल्याला पकडायचा आहे, ठीक आहे. स्कॅन झालेला आहे. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी बिग नंबर, ॲक्टिव्हिटी मेक सेंटेन्स आणि इंट्रोडक्शन अँड स्टोरी रिडिंग हे आपलं सुरू आहे, म्हणजे याच्यावर आपल्याला प्लेवर क्लिक करायचं आहे. नंतर आपण अशा पद्धतीनं हा मोबाईल घेऊन गेलेला आहे. आता या ठिकाणी पहा, ही स्टोरी आपल्याला कशी वाचायची आहे, कशा पद्धतीची आहे ते पहा. राणी म्हणाली,
माफ करा, राणी म्हणाली. नंतर राणीला छोटा राजपुत्र भेटला. तो म्हणाला, ऐक, किती सुंदर आणि चकाकतर केश आहे हे. हे घेतला, राणी म्हणाली, आणि ती सांभाळून ठेव. तर या गोष्टीचा सारांश असा आहे की हिरे, सोन्याची नाणी आणि मोत्याच्या हारापेक्षा तिला ते सोनेरी पीस आपल्या मुलाला म्हणजे राजपुत्राला देण्यात अधिक आनंद वाटतो. होप सो यू अंडरस्टँड दिस स्टोरी. अशा पद्धतीनं दीक्षापूर आपण ती स्टोरी पाहिलेली आहे आणि त्याचा जे मॉरल आहे म्हणजे बोध आहे तो असा आहे, त्यामध्ये सांगितलेला आहे की तिला त्या सोनेरी पिसाच्या बदल्यात एक 21 मोत्याचा हार मिळणार होता गळ्यातला राणीला. त्यानंतर 3 हिरे मिळणार होते, 99 गोल्ड कॉईन्स मिळणार होते. पण तरीही तिने ते जे गोल्डन पीटर आहे ते त्या लिटल मॅनला किंवा ओल्ड विमनला किंवा किंगला दिलं नाही, तर तिनं तिच्या स्वतःच्या मुलाला दिलं. म्हणजे तिला स्वतःचा मुलगा या बाकी ज्या नाशवंत गोष्टी आहेत, हिरा झाला, हार झाला किंवा कॉईन झाले, याच्यापेक्षा महत्त्वाचा वाटतो. अशा पद्धतीने स्टोरी आपण आज पाहिलेली आहे. त्यानंतर या स्टोरीमध्ये एक तुम्हाला करायचं आहे, सेकंड नंबर एक आहे की लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ W. म्हणजे या स्टोरीमध्ये स्टोरी तुम्हाला वाचून काढायची आणि स्टोरीमध्ये W सुरू होणारे जे वर्ड्स आहेत ते वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. आणि अशाच पद्धतीनं W नंतर तुम्हाला Q न सुरू होणारे, K न सुरू होणारे आणि I न सुरू होणारे शब्द पण लिहायचे आहे. यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.